आज आपण अहमदनगर शहराला आणि उपनगराला जोडणारा जो मुख्य चौक आहे प्रोफेसर चौक, या चौकामध्ये आपण उभे आहोत. या ठिकाणी एक 10 मिनिटापूर्वी या डिवायडरचे अस्तव्यस्त पडलेले जे मोठमोठे दगड आहे किंवा डिवायडरचे जे ब्लॉक आहे त्यामुळे या ठिकाणी लाईट नसल्याने, या अंधारामुळे आणि या अस्तव्यस्त पडलेल्या डिवायडरामुळे या ठिकाणी एक अपघात झाला. त्या अपघातामध्ये वाहनचालक जो ज्याचा अपघात झाला त्याला अचानक हे डिवायडर दिसले नाही अंधार असल्यामुळे, आणि अपघात झाल्यामुळं तो माणूस बेशुद्ध पडला आणि त्याला या ठिकाणच्या नागरिकांनी नोबल हॉस्पिटलमध्ये हलवले. तो व्यक्ती उपनगरातला होता आणि त्याचे नाव जंगम होते. त्याच्या आय डी कार्डवरनं कळले. या प्रशासनाला आणि या भागातील कोणत्याच नागरिकाला याचं म्हणजे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या पण प्रशासनाला आणि महानगरपालिकेला याचं काही गांभीर्य नाही. या भाग पूर्ण अंधारात आहे. या भागात असलेला अंधार आणि असे अस्तव्यस्त पडलेले डिवायडर त्यामुळं अनेक नागरिकांना या ठिकाणी जाताना त्रास होतो आणि अशा शासनाच्या निष्काळजीपणामुळे किती नागरिकांना आपला जीव किंवा आपला जीव धोक्यात घालावा लागेल असा प्रश्न या परिसरातील व नगर शहरातील जनतेला पडलेला आहे. आपण आता या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूया. या परिसरातील या रस्त्याची ही पूरावस्था आणि याच्यामुळे काय त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, हा अपघात कसा झाला आणि अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीची काय अवस्था होती आपण सांगा. अपघात हे दर आठवड्याला किंवा 10 दिवसाला इथं होतच असतात. आज जो अपघात घडला हा टू व्हीलरचा होता. टू व्हीलरवर रस्त्याचे डिवायडर न दिसल्या कारणानं जंगम नावाचा इसम जो खूप वाईट पद्धतीने त्याचा इथं ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला आम्ही आता नोबेल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आहे. पण अशा प्रकारचे अपघात इथं दर 8-10 दिवसानंतर होत असतात. अंधार आणि बेशिस्त पार्किंगमुळं हा सगळा प्रकार कायमच घडत असतो. या प्रकाराला आम्ही आज भरपूर वेळा तक्रारी करूनसुद्धा कुठल्याही प्रकारची दखल सरकार किंवा इथल्या नागरिकांनीसुद्धा घेतलेली नाही आहे, त्याची आम्हाला खंत वाटते. या ठिकाणी आपण पाहिलं की या परिसरातील समोर व्यावसायिक दुकानदार यांनी या ठिकाणची माहिती दिली. या संदर्भात नागरिकांनी खूप मोठी खंत व्यक्त केली आहे प्रशासनाबद्दल आणि जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दल की एवढा मोठा हा रहदारी असणारा भव्य रस्ता असून एवढे लोक या ठिकाणीवरनं रोज ये जा करतात आणि अनेक प्रशासकीय लोकप्रतिनिधी पण ये जा करतात पण याचं गांभीर्य कोणालाच नाही. ई नवा मराठा, धनेश कटारिया, अहमदनगर.